जेवण पण आत्ताच झालेलं आहे. डिनर लवकर होता, 6 टाइम होता की सुरू झालेली आहे. आणि आता ही ही जर्नी आता आम्ही एन्जॉय करणार आहोत आणि मी तुमच्यासोबत देखील शेअर करणार आहे इथला माझा अनुभव. I know you told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you felt that way. Guess you're trying to stay strong and fake a smile. आवडलं का? मी आता तुम्हाला या क्रूजची सफर देणार आहे, म्हणजे ही क्रूज नक्की कशा प्रकारची आहे ते आता आपण पाहणार आहोत. आणि समोर तुम्हाला दिसतच असेल की किती झगमगाट आहे क्रूजमध्ये, आणि क्षणभर देखील असं वाटत नाही हा झगमगाट पाहून की आपण एखाद्या क्रूजमध्ये आहोत. असं वाटत आहे की आपण एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये बसलेलो आहोत आणि ते हॉटेल पाहत आहोत, त्याची सफर घेत आहोत. आता आम्ही इथे फोटो सेशन करणार आहोत. हा इथला क्रूजमधला फोटो पॉईंट आहे. प्रत्येक फोटो पॉईंटच्या ठिकाणी प्रोफेशनल फोटोग्राफर्स होते, जे की प्रत्येकाचे फोटो काढत होते आणि त्यानंतर आपल्याला या क्रूजकडून त्याची प्रिंट दिली जाते. आणि यातून आम्ही पण काही सिलेक्टिव्ह फोटोज ऑर्डर केले आहेत. ही क्रूज अजून खूप छान आहे, तुम्हाला पण हा अनुभव घेता येत असेल. आणि मी प्रत्यक्ष हा अनुभव कधीच घेतला नव्हता, हे आपण फक्त फिल्ममध्येच पाहिलेलं होतं. परंतु जे फिल्ममध्ये पाहिले ते प्रत्यक्ष अनुभवताना खरंच खूप छान वाटत आहे. आणि इथं खाली समोर सिंगिंगचा परफॉर्मन्स चालू आहे आणि लोक निवांत एन्जॉय करत आहे. हे सर्व पाहताना अनुभवताना खरंच खूप छान वाटत आहे. आणि समोर जी तुम्हाला LED लाईट सारखं दिसत आहे तर त्याला डोम असं म्हणतात. त्याचा पण आज रात्री शो होणार आहे संध्याकाळी 7:30 वाजता. तर त्याचा पण एक डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. शिप निघालेली आहे आता बोर्डवरून, तुम्हाला दाखवते. धूर पडायला लागलेला आहे, थोडासा उजेड आहे अजून, म्हणजे सूर्य मावळलेला आहे. आणि आता बोट तिथून निघालेली आहे, इकडून निघालेली आहे बोट. आणि आता हळूहळू सुरू झालेली आहे आमची जर्नी. खरंच खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. आणि ही क्रूज आहे MSC वर्तुसा, ज्याला 19 डेक आहेत. आणि वरती जे गॅलरी सारखं आहे तिथं लोक आपापले ड्रिंक घेऊन हा परफॉर्मन्स मस्तपैकी निवांतपणे एन्जॉय करत आहेत. काय आहे हे अंशु? Oh, Lego pasun banavlele. Yeah. Should I show you something? Why are you going to take it off? No, I'm going to. Lahan mulancha section kelela ahe, ta khelayla ahe game vagere. Igade gym cha vibhag ahe, jyala konala exercise vagere karaycha asel tar tyancha sathi. Ani ikade sports ahe lahan mulansathi. आता हा गेम सेक्शन आहे ज्यामध्ये बॉलिंग बॉटल्स आहेत किंवा रेसिंग कार ठेवलेले आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी. त्या पाहणार आहोत नक्की तिथं काय काय आहे ते. आणि त्यानंतर आपण डेक 15 म्हणजे टॉप फ्लोअरला जाणार आहोत आणि तो पाहणार आहोत. मस्त गुलाबी रंगावरती आता अंधार पडायला सुरुवात झालेली आहे आणि खूप थंडी वाजते, कारण की खूप वेळा मी आतमध्येच होतो आणि आता अचानक बाहेर एकदम लास्टच्या डेकला आलेला आहोत.
किती सुंदर दिसत आहे. इथं स्विमिंग पूल आहे जिथे दुपारी लोक सनबाथ पण घेतात आणि निवांत मस्तपैकी एन्जॉय करत असतात आणि डेकोरेशन पण किती सुंदर केलेलं आहे तुम्ही पाहू शकता. आता आपण स्विमिंग पूलच्या सेक्शनला आलेलो आहोत जिथं भरपूर सारे स्विमिंग पूल आहेत आणि याला जकुजी बाथटब असंही म्हणतात, म्हणजेच हॉट बाथटब आहेत हे. यामधलं पाणी गरम असतं आणि कडेलाच हा मस्त व्ह्यू दिसत आहे. समुद्राच्या मध्ये आलेली आहे आता क्रूज. वीर पण मस्तपैकी एन्जॉय करत आहे, त्याचा त्याचाच एन्जॉय चालू आहे. आणि आता मुलांना इथं स्विमिंग करायचं आहे, आंघोळ करायची आहे. मस्तपैकी गरम पाण्यात उतरलेली आहेत. अंशला स्विमिंग येत नाही परंतु मुलं भरपूर मज्जा करत आहेत यामध्ये आणि गरम पाणी असल्यामुळे त्यांना खूप छान वाटत आहे. मुलं मस्तपैकी एन्जॉय करत आहेत, त्यांचा दिवसभराचा थकवा कंटाळा सगळा या गरम पाण्यात आंघोळ करून निघून गेला आहे आणि गरम पाणी असल्यामुळे त्यांना काही बाहेर निघावं असं वाटत नाहीये आता यातून. जकुजी पूलच्या साईडलाच अशा प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे, छान वाटत आहे. आणि इथे भरपूर साऱ्या गोष्टी हे त्याही एका क्रूज वरती मॅनेज केले आहेत हे पाहून खरंच खूप आश्चर्य वाटतं. आणि हा विहंगम नजारा इतका सुंदर असा दिसत आहे ना, प्रत्यक्षात असला जबरदस्त दिसत आहे. आणि हे पण मी पण पहिल्यांदाच पाहत आहे, समुद्राचा काही एवढे थांग लागत नाही आहे. आभाळ आणि समुद्राचं पाणी एकच झालेलं आहे तुम्हाला अंदाज येतच असेल. आणि सकाळचे 6:15 झालेले आहेत, सकाळचे 6:20 झालेले आहेत मॉर्निंगचे. थोडंसं वातावरण क्लाउडी आहे पण इतकं सुंदर दिसत आहे ना हे. आणि आता सध्या बोट डक होत आहे शिप क्रूज आमची. सकाळी उठल्या हा नजारा बघून मन एकदम सुखावून गेलं. आणि आम्ही 14 डेक वरती आहोत. मस्त दिसत आहे एकदम. गुड मॉर्निंग. सकाळचे इथे 6:30 झालेले आहेत आणि म्हटलं आता एवढा छान व्ह्यू आहे आणि एवढी छान संध्या आहे तर आपण मस्तपैकी चहा घेऊया बाल्कनीत बसून. आणि तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे व्ह्यू दिसत आहे इथं, एकदम सुंदर आणि मस्त असा व्ह्यू दिसत आहे.